नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील. मित्रांनो, आता लॉकडाऊन सुरू आहे आणि 21 दिवसांची सुट्टी आहे, तर या काळामध्ये कोणती परीक्षा होणार नाही, कोणतंही काम होणार नाही, कोणत्या मित्राला भेटता येणार नाही, त्यापेक्षा एवढं सगळं करण्यापेक्षा डायरेक्ट आपला अभ्यास करत बसा, एक्झामची तयारी करा. एक्झाम थोड्याशा पुढे ढकलल्या जातील, पण एक्झाम होणार आहे, त्यामुळं आपला अभ्यास स्टडी करत बसा. तर मित्रांनो, आपण ही व्हिडिओ त्यासाठी बनवणार आहोत मराठीच्या व्याकरणाबद्दल. पूर्ण मराठीच्या व्याकरणावर व्हिडिओ आहे. PSI, MPSC परीक्षा, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, तलाटी, या जेवढ्या परीक्षा आता पेंडिंगला आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला एका व्हिडिओमधून मिळला जाईल. या व्हिडिओमधून मित्रांनो, आपण जवळजवळ 100 क्वेश्चन बघणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन येतील मित्रांनो, तर ते 25 क्वेश्चन पूर्णपूर्ण सोडवून सांगणार, विश्लेषण करून सांगणार मित्रांनो. तर हे परफेक्ट क्वेश्चन आहेत, असेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत बघायला मिळतात. परीक्षेत पडलेच क्वेश्चन आहेत. क्वेश्चन पेपर आहे हा आपला मित्रांनो, तर हा क्वेश्चन पेपर पूर्ण पहा, सोडून दिला जाईल. त्याबद्दल तुम्हाला काही तक्रार असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन आहे, तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे टिंबटिंब. तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे ही म्हण आहे, ही म्हण आहे, आणि त्या म्हणीचा अर्थ खाली 4 पर्याय दिले आहेत, त्यातला एक अर्थ आहे. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ पर्याय दिले आहेत. पर्याय एक आहे बघा, काळजी घेणे. पर्याय 2 आहे फोडाला जपणे. पर्याय 3 आहे चिंताग्रस्त होणे. आणि पर्याय 4 आहे चिंतातूर होणे. तर ह्या 4 पर्यायामधला तळहातावर फोडाप्रमाणे जपणे हा कोणता पर्याय आहे? तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 1, तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे याचा अर्थ काळजी घेणे, हा त्या म्हणीचा अर्थ आहे काळजी घेणे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर संधी आहेत बघा, स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी आणि विशेष संधी. गणेश हा शब्द स्वरसंधीचे उदाहरण आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. स्वरशब्दीचे संधीचे उदाहरण आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? खालील वाक्य दिलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या सर्वनामाचा प्रकार केलेला आहे? वाक्य बघा, आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते, आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते. आणि ऑप्शन आहेत बघा, दर्शक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे, याच्यामध्ये सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा क्वेश्चन बघा, खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. एक म्हण दिलेले तोफेच्या तोंडी देणे, त्या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. बघा, तोफेच्या तोंडी देणे अर्थ काय बघा, तोंड काळे करणे, संकटात लोटणे, तोंड फिरवणे, त्रास देणे. त्याच्यामध्ये बरोबर उत्तर काय ते बघा, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. तोफेच्या तोंडी देणे याचा अर्थ संकटात ढकलणे, संकटात लोटणे असा त्याचा अर्थ आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, हात हलवत परत येणे या वाक्यप्रचाराच्या विरुद्ध प्रकारचा किंवा विरुद्ध अर्थी वाक्यप्रचार ओळखायचा. वाक्यप्रचार विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे. वाक्यप्रचार आहे बघा, हात हलवत परत येणे म्हणजे मोकळ्या हाताने परत येणे. ऑप्शन आहेत बघा, हात चोळत येणे, हात पाय गाळणे, काम तडीस नेणे आणि रिकामा येणे. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन आहेत बघा, हात चोळत येणे, हातपाय गाळणे, काम तळीस नेणे आणि रिकामा येणे. आता बघा, हात हलवत परत येणे म्हणजेच काय? रिकामा येणे हा त्या वाक्यप्रचारचा अर्थ आहे. पण आपल्याला विचारला आहे कोणता? विरुद्धार्थी. आपल्याला विचारला आहे विरुद्धार्थी, त्या वाक्याच्या विरुद्धार्थी. म्हणजे जर हात हलवत परत येणे ह्या वाक्याचा जर अर्थ विचारला तर डायरेक्ट काय ते रिकामा येणे. पण त्याच्या विरुद्धार्थी विचारला आहे ह्याचा अर्थ काय? हात चुळीत येणे हा पण नसणार आहे, हात पाय गाळणे हा पण नसणार आहे, आणि काम तडीस नेणे म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी. जे काम आपण घेतलेलं आहे ते पूर्ण घेऊनच येणार, म्हणजे करूनच येणे, ह्याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 बरोबर उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3चं हा काम तडीस नेणे. पुढचा क्वेश्चन बघा, खालील देशी शब्द ओळखा. खालीलपैकी देशी शब्द ओळखायचे आपल्याला. देशी शब्द आहेत बघा, पीठ, अन्ना, बटाटा, खाना. तर त्याच्यामध्ये देशी शब्द ओळखायचे तर देशी शब्द आहे पीठ, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, खालील शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर शब्द बघा, शरतकाल आहे शब्द, आणि त्या संधीचं उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर बघा, एक आहे विसर्गसंधी, व्यंजनसंधी, स्वरसंधी आणि हलसंधी. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, व्यंजनसंधीचे उदाहरण आहे. मित्रांनो, आपण 20 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठे स्किप करू नका. पुढचा क्वेश्चन बघा,
शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला, शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला टिंबोटिंबो म्हणतात. शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला टिंबोटिंबो म्हणतात. ऑप्शन आहेत शब्दसिद्धी, प्रत्यय घटित, उपसर्गघटित आणि अनुकरणवाचक. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, शब्दसिद्धी. शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला शब्दसिद्धी म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. पेरणे, उपरणे, वेचणे आणि उपणणे. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. हे क्रियापदाची व्याख्या आहे. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ, वाक्याचा शेवट करणारा वाक्य शब्दाला क्रियापद म्हणतात. तर याच्यामध्ये बघा, पेरणे, उपरणे, वेचणे आणि उपणणे. तर याच्यामध्ये कोणतं क्रियापद आहे बघा. ऑप्शन नंबर एक आहे पेरणे, उपरणे, वेचणे आणि उपरणे. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर टू, उपरणे हे क्रियापद आहे. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता हे सगळं बघण्यासाठी आपल्याला योग्य विधान ओळखावं लागेल, ते वाचून बघा. पहिला विधान आहे प्रकाळे चांगले तर्कशास्त्र शिकवत होते. प्राध्यापक काळे चांगले तर्कशास्त्र शिकवत होते. ऑप्शन दोन आहे चांगले तर्कशास्त्र प्रकाळे शिकवत होते. विधान तीन आहे प्रकाळे तर्कशास्त्र चांगले शिकवत होते. आणि विधान चार आहे तर्कशास्त्र चांगले प्रकाळे शिकवत होते. आता हे व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे प्रकाळे तर्कशास्त्र चांगले शिकवत होते. प्राध्यापक काळे तर्कशास्त्र चांगले शिकवत होते हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आहे आणि ह्या म्हणीतून कोणती गोष्ट सूचित करण्यात येते. तर ऑप्शन एक आहे पाणी, परिश्रम, बचत आणि पैसे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर तीन, बचत. बचत थेंब थेंब पाणी साचे म्हणजे थेंब थेंब बचत थोडक्यात सुचवली जाते त्यामध्ये. पुढचा क्वेश्चन बघा, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. ऑप्शन एक आहे अधिविशेषण, विधिविशेषण, सार्वनामिक विशेषण आणि उत्तर विशेषण. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर एक अधिविशेषण हे त्याचं उत्तर आहे. पुढचं क्वेश्चन बघा, प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे अधोगती, अवनती, उन्नती आणि सन्मती. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बघा, प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी विचारला. प्रगती या शब्दाचा जर समानार्थी विचारला असता तर त्याला असता उन्नती. प्रगती म्हणजे प्रगती करणे म्हणजे उंच जाणे म्हणजे उन्नती. पण विचारलाय विरुद्धार्थी म्हणजे उन्नतीच्या विरुद्धार्थी कुठला झाला अधोगती. म्हणून ऑप्शन नंबर एक हे बरोबर उत्तर आहे 13 चं. पुढचा क्वेश्चन बघा, स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही ही म्हण आहे आणि ह्या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा. स्वतः मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ह्यातल्या काही प्रश्नाचे उत्तर येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ चालू असतानाच किंवा व्हिडिओ पॉज करून दिली तरी चालतील. आणि तुम्ही मित्रांनो ह्या व्हिडिओ स्टार्ट असताना थोडासा पॉज घेऊन तुमचं उत्तर लिहा. त्याच्यानंतर व्हिडिओ सगळे शेवट संपल्यानंतर तुम्ही बघा तुमचे किती बरोबर उत्तर येतात आणि ते किती उत्तर बरोबर आले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायला विसरू नका. तसेच तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले ते जरूर सांगा. बघा आपण हे बघणार आहोत म्हणीचा अर्थ स्वतः मेल्यापासून स्वर्ग दिसत नाही. या म्हणीचा अर्थ आपल्याला पाहायचा. त्याचा अर्थ आहे अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. अनुभवासारखाच मोठा शिक्षक आहे. म्हणून अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शहाण येत पण येत नाही हे त्याचा म्हणीचा अर्थ आहे. पुढचा क्वेश्चन बघा, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन नंबर एक आहे चिखलात पडलेला, चिखलाने माखलेला, चिखलात जन्मलेला, चिखलाशी संबंध नसलेला. तर बरोबर उत्तर ऑप्शन नंबर तीन, चिखलात जन्मलेला पंकज. म्हणूनच पंकजा समान पंकज हा कमळ या शब्दाला समानार्थी शब्द आहे. कमळासुद्धा पंकज. कधी तुम्हाला परीक्षेत आलं कमळ आणि विचारलं समानार्थी शब्द तर त्याला ऑप्शनमध्ये पंकज असेल तर पंकज टाकायचं. कारण कमळाला समानार्थी शब्द पंकज आहे. पंकज म्हणजे काय तर चिखला जन्मला. चिखलात काय जन्मतं किंवा उगवतं तर कमळ उगवतं. पुढचा क्वेश्चन बघा, शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शब्द आहेत बघा निलमा, निलिमा, निलिमा आणि निलिमा. आता ही व्याकरणाच्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे वेलांटी आणि मात्रा वगैरे काय असेल ते. तर बघा त्याचं नंबर बरोबर उत्तर ऑप्शन नंबर फोर, निलिमा. पुढचा क्वेश्चन बघा, खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करायचं. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करायचे. दोन वाक्यात साखरेची टंचाई आहे, साखरेची टंचाई आहे. दुसरं वाक्य आहे भाववाढ करावी लागते. साखरेची टंचाई आहे, साखर कमी प्रमाणात त्यामुळे भाववाढ करावी लागते. तर त्यामध्ये संयुक्त वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन,
साखरेची टंचाई आहे म्हणून भाववाढ करावं लागते, कारण साखर कमी आल्यामुळे भाववाढ होणार आहे हे सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे त्यांची टंचाई करा टंचाई असल्यामुळे भाववाढ करावी लागते. संयुक्त वाक्य झालं म्हणून हा शब्द तिथे टाकलेला आहे बघा, म्हणून हा शब्द टाकलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, आजी दृष्ट काढते, आजी दृष्ट काढते वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन बघा, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावी प्रयोग आणि शक्य कर्मणी प्रयोग. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कर्तरी प्रयोग. आजी दृष्ट काढते म्हणजे कर्म करते, म्हणून ते करताय, म्हणून त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा, एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात. एखाद्या शब्दाचे असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात. तर ऑप्शन आहेत बघा, संयोग चिन्ह, अवतरण चिन्ह, लोपचिन्ह आणि विकल्पचिन्ह. बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 4, विकल्पचिन्ह. दोन व्यक्तीमधला संबंध दाखवण्यासाठी विकल्पचिन्ह वापरतात. पुढचा क्वेश्चन बघा, खालील वाक्यातील उभयनयावी अवयव कोणते. तो गैरहजर राहिला या वास्तव त्याची निवड झाली नाही, तो गैरहजर राहिला त्यामुळे त्याची निवड झाली नाही, तर त्याचा आपल्याला उभयनयावी वाक्य काव्य कोणत्या विचारायचं. तर या वास्तव राहिला त्याची आणि झाली. तर बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 1, यास्तव. म्हणजेच म्हणून तो गैरहजर राहिला म्हणून त्याची निवड झाली नाही, तो तिथं आलाच नव्हता म्हणून त्याची निवड झाली नाही, म्हणजेच तो गैरहजर राहिला या वास्तव म्हणून. म्हणून ऑप्शन नंबर 1 आहे, बरोबर उत्तर आहे या वास्तव. तर मित्रांनो असे 20 क्वेश्चन आपण बघितले, राहिलेले क्वेश्चन लगेच संध्याकाळी की व्हिडिओ येईल मित्रांनो. तर आपला टायमिंग आहे 7 वाजता किंवा 5 वाजता मित्रांनो, आपण की व्हिडिओ टाकणार आहे सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता की व्हिडिओ टाकणार आहे. तर मित्रांनो तयार राहत जाऊ तुम्ही, तोपर्यंत मला दुसरे व्हिडिओ येऊस. तर तुम्हाला किती मार्क पडले मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आणि मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले ते पण सांगा. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा.